नमस्ते श्री भगवानांची शिकवण बघूया अनुभव करण्याऐवजी समजून घेण्यात खूप वेळ खर्च करणे ही आज मानवजातीची विडंबना आहे मी सुमित्रा गुलबर्गा येथे राहते वयाच्या पाच वर्षापासून मला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत होता मी जर उन्हात गेले तर डोके दुखणे अजून जास्त वाढत होते व ते अनेक दिवस राहायचे आयुर्वेद ॲलोपॅथी होमिओपॅथी कशाचाच उपयोग झाला नाही माझ्या वयाच्या तेविसाव्या वर्षी मी धर्मात आले मी मूलमंत्राचा जप नियमितपणे करायची व श्रीमूर्तीसमोर समोर ठेवलेले पवित्र जल प्राशन करायची त्यामुळे माझ्या तब्येतीत दिसून येईल असा बदल झाला हळूहळू माझी डोकेदुखी कमी झाली पण पूर्ण बरी झाली नाही मूलमंत्र हवन करण्यासाठी मी नेममला गेले त्यानंतर श्री अम्मांचे दर्शन होते त्यानंतर माझे डोके प्रचंड दुखायला लागले व मळमळल्यासारखे मल होऊ लागले मी जेव्हा बाथरूम मध्ये गेले तेव्हा माझ्या अंतरयामीन अम्मा माझ्याशी बोलू लागल्या त्यांनी मला सांगितले की आमच्या दूरच्या एका नातेवाईकाने माझ्या लहानपणी मला वीज दिले होते ज्यामुळे माझे आयुष्य हळूहळू डोकेदुखीच्या रूपात परिवर्तित झाले होते हे ऐकून मी अवाक झाले आश्चर्य म्हणजे एका सेवकाने मला सहस्रनाम हवनामध्ये बसायला सांगितले कारण त्यांच्या परिवारापैकी एक जण आलेला नव्हता घरी परत येताना मला परत उलटी झाली व माझे तोंड कडू झाले पण त्या दिवसापासून मला डोकेदुखीचा त्रास झाला नाही श्री अम्मांनी मला पूर्ण बरे केले व इतक्या वर्षापासून माझ्या शरीरात असलेले विष काढून टाकले तुमच्या चरणी मी सदैव लीन आहे कलकी